वाढदिवस असला की नेते मंडळी होर्डिंग लावून लाखो रुपये खर्च करताना प्रत्येक गावात शहरात पाहायला मिळतात. मात्र नाशिक महापालिकेनं यातूनच एक अभिनव संकल्पना शहरातल्या प्रतिष्ठितांपुढे मांडली आहे. नाशिकमध्ये महापालिकेनं तारांगण उभारलं, मात्र तारांगण चालवण्यासाठी रोजचा 20,000 खर्च आहे. तो न परवडल्यामुळं हे तारांगण बंद आहे. महापालिकेनं शहरातल्या प्रतिष्ठितांना आणि नेत्यांना साथ घातली. वाढदिवशी इच्छुकानं 5,000 रुपये किंवा 4 शोचे 20,000 रुपये महापालिकेला अदा केले तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातल्या विद्यार्थ्यांसाठी तारांगणचे शो आयोजित करण्यात येतील. शो प्रायोजित करणाऱ्यांची नावं इमारतीत डिस्प्ले करण्यात येतील. महापालिकेच्या या योजनेला नाशिकमधूनच नाही तर पुण्या मुंबईतूनही प्रचंड प्रतिसाद लाभतोय. नेमका माझा 22 ऑगस्ट हा वाढदिवस असल्याने मी त्यांना सूचना केली की 22 ऑगस्टला आपण नाशिक जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांना हे सर्व शो जे आहेत हे दाखवावेत आणि त्याला येणारा सगळा खर्च हा मी देईन. कारण इतर कुठल्याही पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यापेक्षा ज्ञानदान हे अतिशय आनंदाची आणि समाधानाची बाब आहे. वाढदिवस साजरा करण्यासाठी म्हणून आमच्या दोघांचे जे मित्र डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या स्मृतिप्रित्यर्थ त्यांना श्रद्धांजली म्हणून वाढदिवसाच्या साठी हा उपक्रम करून जेणेकरून विद्यार्थ्यांना मोफत हे दिवसभराचं दाखवलं जाईल ही स्पॉन्सरशिप आजपासून अविनाश शिरोडेंनी चालू केलेली आहे. अशा तऱ्हेने जर सगळे नागरिक पुढे आले त्यांचा वाढदिवस किंवा त्यांचा कुठलाही लग्नाचा दिवस कुठलाही साजरा करण्यासाठी त्यांनी जर हे स्पॉन्सर करायला चालू केलं तर लोकांपर्यंत हे घेऊन जाता येईल. महापालिकेनं ही कल्पक योजना राबवल्यामुळं नाशिकमधल्या विद्यार्थ्यांना खरोखरच माहितीचं अवकाश खुलं झालंय. त्यामुळे विद्यार्थी शिक्षकांनी आनंद व्यक्त केलाय. तो शो बघून खूप आनंद झाला. मी तो शो पहिल्यांदाच बघितला होता. आम्ही भाग्यवान आहो की आम्ही गेडाम सर आणि शिरोडे सर बरोबर तो शो बघितला. आम्ही तेव्हा बसलेलो होतो तेव्हा आम्हाला असं वाटलं की आम्ही आकाशात आहोत. आज ही सुरुवात झालेली आहे अविनाश शिरोडेजींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने. आजचे शोज जे स्पॉन्सर झालेले आहेत त्याच्या व्यतिरिक्त आम्ही पुढच्या महिन्यापासून जे युनायटेड नेशन डिक्लेअर्ड वर्ल्ड स्पेस वीक हा 4 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर असतो त्याची सुरुवात पुढच्या महिन्यात आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे निबंध किंवा वेगवेगळ्या स्पर्धा घेणार आहे. महापालिकेच्या अशा अनेक योजना बंद स्थितीत आहेत. त्यांना पुन्हा सुरू करण्यासाठी BOT स्वरूपाचा पर्याय न स्वीकारता त्यात लोकसहभाग वाढवला तर महापालिकेच्याही तिजोरीत भर पडेल आणि नागरिकांच्या कराचाही सदुपयोग होईल. योगेश खरे, झी मीडिया, नाशिक. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.